करी चढ़ कड़ू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल उन पावसाचा खेळ पावसाचा खेळ दूध जाता उतू तो वटी फुटल्या ग शिव्या वडाळ भवानी पिळ्या पोपळ्याच नात पोपळ्याच नात शरबती गवा संग किळ रगडीत न जात रगडीत न जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी हा बट्टी हे कट्टी हा बट्टी कवा कट्टी हे बट्टी हा कट्टी हे बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी मी काही दिवस तुला नाही भेटणार आहे. का? अरे ऍक्च्युली मी काही दिवस विचार करत होते की गावी जाते आणि जरा रिलॅक्स होते. आज आहे ना ग तुझा आज आहे ना काळजी पोटी विचारित राहणार आणि जिवंत आहे तर विचारित राहणार ना ग एकदा मेल्यावर पुन्हा विचारणार आहे का सांगायचं नसलं तर नका सांगू. हे हे येळा बाई शांत हो शांत हो शांत हो हे पोरी हे पोरी शांत हो शांत हो ऐक 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 माझं हे पोरी हे ऐक 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 माझं ऐक माझं याच तू काही बोललीच नाही तर कसं कळलं आम्हाला पोरी नाही रडणू रडणू बोल ना तू काहीतरी तू बोलल्याशिवाय मला कसं कळणार आहे तुला काय म्हणायचं ते मला एक सांग घरचं कोणी बोललं तुला काही नाही अप्पा तिच्या मग काय झालं बाबा मग आपले परागराव काही बोलले का नाही अरे तिच्या मग सांग ना बिंदा सांग ना का सांगायचं नाही मला पण सांग सांगायचं नाही का अप्पा मी मी पठारे सरांना खोट बोलले तिच्या एवढंच ना मी पण खोट बोलतो कधी कधी सांगून खोट बोलतो मी त्यांना म्हणलं की तुम्हाला बरं नाहीये तुम्ही आजारी आहे मी त्यांना म्हणलं की तुम्हाला हार्ट अटॅक आलाय येडा बाई अप्पा मी असं नव्हतं ना बोलायला पाहिजे अगे हा ना अप्पा माझं माझं चुकलं अप्पा तुम्हाला खरंच काहीतरी झालं तर आरती तर नंतर मला फोन करून म्हणली असं करत जाऊ नको माय त्यांच्याकडे ओळखीच्यांनी असंच काहीतरी केलं कुणाला तरी हार्ट अटॅक आला असं सांगितलं आणि ते खरंच येडा बाई येडी का तू रडण्याचं का काय त्यात आणि त्या आरतीला काय अक्कल आहे का आणि अक्कल असती तर तिने पीएचडी केली नसती का तुझ्यासारखी हा रडायचं नाही मला काही होत नाही ध्यानात ठेव पण पप्पे एक गोष्ट चुकली नाही 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 तुला कळलं नाही मला काय म्हणायचं ते मी आजारी हे सांगितलं हे नाही चुकली तू खोटं बोलली हे चुकली पप्पे कसं आहे खोटं बोलून शिकणं चांगलं नाही मग तुझ्या शिकण्याचा काय उपयोग आहे ग
काय उपयोग आहे? आता मी तुझ्या इतकं शिकलेलं नाही, पण मला माहिती तू कधी खोट बोलत नाही. शिक्षणापाई खोट बोलली तुला पश्चाताप होऊ राहिलाय, है का नाही? मग संपले ना गोष्ट. आता इथून पुढं खोट बोलायचं नाही, संपलं सगळं. आणि एक लक्षात घे, तुझा आजा आहे, आजा आहे. तुला काही बी काम पडलं या आजाला सांगायचं. तुझ्या शिक्षणाच्या बाबतीत हे आप्पा आयुष्यभर तुझ्या सोबत राहील पप्पे. आणि पप्पे, एक तर असली वेळच मी तुझ्यावर येऊ देणार नाही. आलं का ध्यानात? आता आजू की आहे का काय? पप्पे, तू लई चांगली आहे ग, तुला लई काळजी आहे सगळ्या लोकांची. पण कसं असतंय, मनात आलेलं सगळं बोलून टाकलं पाहिजे ग, बोलून टाकलं पाहिजे. मग असा गुताडा होत नाही ग, गुताडा होत नाही. राहिली गोष्ट शपथेची, किती बी शपथा घातल्या तर तुझ्या आजाला काही होत नाही. तुझ्या आजाचं जगण्यावर लई प्रेम आहे. त्याला आंबा आवडतो, तांब्या भांड्याचा कार्यक्रम आवडतो, आणि तुझ्या आईच्या हातचं मटण आवडतं. चार दोन जणांना पोचविल्याशिवाय तुझा आजा जात नाही. लई खट आहे तुझा आजा, लई खट आहे. हसली बाबा, हसली. असं हसत जा रे, असे हसत जा. आणि मी मगाशी सांगितलेलं ध्यानात ठेवायचं, राहील ना लक्षात? मनात आलेलं बोलून टाकायचं. लेट झाला ना मग? लेट झालं म्हणलो मग काय? काय नाही, एवढंच. चला. कसं वाटतं ना वाट बघायला लागल्यावर? नाही म्हणजे माझं पण काल असंच झालतं ना. मी तुमची वाट पाहू राहिले होते आणि पठारे सर माझ्या प्रेझेंटेशनची वाट बघत होते. कालचा बदला? हां, काय म्हणलात? नाही, म्हणलं माझं कारण जेन्युइन होतं. काल जेन्युइनली मी वेळेवर निघालो होतो, पण प्रिन्सिपल सरांनी काम सांगितलं म्हणून मला उशीर झाला. आणि जेव्हा परत निघालो तेव्हा जेन्युइनली माझी स्कूटर बंद पडली म्हणून मला उशीर झाला. मी ती चालू करण्याचा प्रयत्न करत होतो पण ती चालूच होईना म्हणून मला उशीर जास्त झाला जरा, त्यामुळे तेवढंच होतं ते. बदलून टाकायची ना ती? हा नाही म्हणजे दुसऱ्याच्या वेळेची किंमत ठेवत नाही ना ती स्कूटर, म्हणून म्हणलं कशाला ठेवायची, बदलून टाकायची. बदलणार? हॅलो, ऐकून घ्या तुम्ही, ऐकून घ्या पूर्ण. बदलणारच आहे गाडी. तुम्ही सांगताय म्हणून नाही, मला वाटतंय म्हणून बदलणार आहे गाडी. मला काय शौक नाही तसली गाडी चालवायचा. आणि तुमच्याशी मागे एकदा बोललो होतो ना मी, तुम्हाला विचारलं होतं ना, आठवतंय का? तुम्हाला विचारलं होतं गाडी कुठली घेऊ, तुम्ही काय म्हणला तेव्हा? घ्या, तुमची गाडी आहे, तुमची मर्जी, तुमच्या आवडीनं घ्या. तुम्ही म्हणला होतात का नाही? बरोबरच आहे ना, बरोबरच आहे. तुमची गाडी तुम्ही ठरवा, बदलून कोणती नवी गाडी घ्यायची, मला काय विचारायचं आहे त्यात? कशाला विचारायचं आहे मग? कसं आहे हे बघा, कुठलाही विषय कुठे. एक मिनिट मॅडम, काय प्रॉब्लेम आहे? कुठं काय काय नाही. तू शांत बस. मॅडम हा काही त्रास देतो का तुम्हाला? नाही नाही, त्रास नाही काही. लग्न ठरलंय आमचं. मग लग्नानंतर भांडायचं की आता काय भांडताय? काय माणूस आहे. त्याचा काय दोष आहे त्याच्यात? तुमची गाडी बंद पडली नसती तर तो माणूस एवढा बोललाच नसता ना. एक मिनिट, स्कूटरचा विषय त्यांनी काढला नाही, स्कूटरचा विषय तुम्ही काढला. सगळे मलाच का बोलतात यार? तर गाडी बंद पडली आहेत, माझा काय दोष आहे? परंतु ट्रॅफिक पोलीस तोही मला म्हणून राहिला की भंगार गाडी कशाला चालवता. अरे त्याचा काय संबंध माझ्याशी यार? काय
काय अर्थ आहे याच्यात हड आता काय तुम्ही एक रात्र पोलीस स्टेशनला होते ना मी तुम्हाला कॉल केलता मग त्याचं काय पोलीस स्टेशनला होते का नव्हते होतो ती माझी मैत्रीण आहे ना अनुष्का तुमची भेट करून दिली आहे ना मी तुम्ही ओळखता तिला त्यांचं काय तिला एक पोरगा त्रास देऊ राहिला होता म्हणून मी त्याशी बोलायला गेलो बोलायला गेलो तर तो दारू पिऊन होता मग दारू पिऊन होता म्हणून जरा गडबड झाली मग पोलीस आले मग आम्हा दोघांना अटक केली नाही अटक नाही सोबत घेऊन गेले पोलीस स्टेशनला घेऊन गेले मग बोलाचाली झाली मग त्यांनी सोडलं सोडलं म्हणजे आम्हीच मग चाललो गेलो घरी तुम्हाला काय माहिती तो मुलगा त्रास देत होता म्हणून मला फोन आला तिचा तिथं वेळेत पोहोचला का तुम्ही नाही नाही पोहोचले असणार तिथं बरोबर वेळेत गेले असणार तुम्ही त्यांचा फोन आलता ना तुम्हाला तर मी विचार करू राहिले का या माणसाला काहीतरी काम असतील गाडी बंद पडली असेल कशाला बोलू राहिले तुमच्याशी मला पण ना तुम्ही नाही पण कसं आहे माझ्या घरच्यांना त्रास होऊ नये ना म्हणून मी हे लग्न करू राहिले मला ना आत्ता लग्नच करायचं नाहीये मला माझे PhD पूर्ण करायचे पण घरचे म्हणाले म्हणून मी लग्नासाठी तयार झाले ते काय म्हणले का मुलगा शिक्षक आहे बाबा तो समजून घेईल होऊन जाईल तुझी PhD तुला काही त्रास होणार नाही काही अडचण येणार नाही कसलं काय हा इथे तर सगळं माझ्या PhD च्या आड येऊ राहिलंय मी तुम्हाला एक गोष्ट सांगून ठेवते हे बघा माझ्या PhD सकट तुम्ही माझं रिस्पेक्ट करा बरं का हा आणि केलंय तुम्ही मी नाही म्हणत नाही केलंय तुम्ही माझ्या PhD साठी मला खूप हेल्प केली माझी PhD बंद पडू राहिली होती तुमच्यामुळे पुन्हा चालू झाली पण तुमच्याच मुळे ती पुन्हा बंद पडेल हो कायमची तुम्हाला जर वेळा पाळता येत नाही तर तुम्ही वेळा देता कशाला चला बरं झालं तुम्ही BF स्किनरचा सब्जेक्ट सोडला अभिनंदन बरं तुम्ही आता जो सब्जेक्ट निवडलाय आधुनिक स्त्रीचं भावविश्व आणि मराठी साहित्यातील स्त्री व्यक्तिरेखा याच्याबद्दल सांगा तू औ सर या विषयाबद्दल मला असं थोडक्यात नाही सांगता येणार सर म्हणजे हा माझा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे सर म्हणून छान वाटू राहिलंय बरोबर आहे तुम्हाला पण किती अडचणी येत आहेत ना शिक्षणामध्ये असं कसं पटकन सांगता येणार तुम्हाला पण ते BF स्किनरचा सब्जेक्ट सोडलं हे फार बरं केलं तुम्ही नसतं जमलं तुम्हाला फार अवघड आहे ते PhD फेल झाले असते तुम्ही नसतं जमलं कळलं मला सर आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी काय सर तुम्ही निवडलेल्या सब्जेक्ट मध्ये ज्ञान असलेले आणि तुमच्या संदर्भ सूचीमध्ये ज्यांचं नाव आहे मेंदळे सर हा ते येऊ राहिले बसून पण आनंद व्यक्त करता येऊ शकतो बस खाली बस त्यांचा परिसंवाद आहे माझं त्यांच्याशी बोलणं झालंय ते आपल्याला भेटायला तयार आहे त्यांचा तुम्ही पुरेपूर वापर करून घ्या काय प्रश्न असतील ते विचारा त्यांना त्याशी भेटत नाहीत बरं दिल्लीला असतात माहिती ना मला सर हे इथे नसतात उद्या त्यांचा परिसंवाद आहे उद्या कुठे कुठे सर संगमनेरला संगमनेर आपण त्यांना भेटायला जाऊ तुम्ही घरी सांगून ठेवा सांगते ना मी सर त्यात उद्या थँक्यू सर थँक्यू थँक्यू कशाला उगाच
मी माझं काम करतोय, मी का उपकार नाही करते तुमच्यावर? बरं मेहंदळे सर उद्या येणार, उद्या तुमचा साखरपुडा नाही ना? नाही सर उद्या नाही, 19 तारखेला आहे. मग सुटला तर अडचणीतून. तुम्हाला मेहंदळे सर भेटतायत हा योग फार चांगला आहे. तशी तुम्हाला शिक्षणाची ओढ आहेच म्हणा, ती जपा. आणि तुमच्या घरच्यांचा पण सपोर्ट आहे तुम्हाला, हे फार महत्वाचं आहे. पप्पी पूर्वा एक मिनिट हा. अगं तुझा क्लास झाल्यानंतर ना ढवळ्या मारुतीच्या पारावर काकूनी तुला बोलवलंय, मुलाकडे जायचंय. हा एवढंच होत. हा शिको तुम्ही. हे असेच आहेत का लहानपणी पडल्यामुळे काही परिणाम बिरणाम झाला? सर काका आहेत ते माझे. अरे हा तुम्हाला कसं माहिती असेल. विषय संपला तर महत्वाचं काय, उद्या मेंदळे सरांना भेटायचं आहे. तुमचे जे काही प्रश्न असतील ते कागदावर उतरून ठेवा. हा सर. ये अक्का. हा कोण आलं पाहिलं का? या आमचे गुरुजींना पाया पडावे लागतात आधी. बस काय मसून बाई बरी आहे का तब्येत पाणी? हा मी बरी आहे आजी, तुम्ही कशा आहे? मला मेलेला काय रोग आलाय? मी मस्त ठणठणीत आहे. मी दिलेला काढा तू घेऊ राहते की नाही? हा घेते ना मी. म्हणजे काढा घेतल्यापासून मला आधीसारखा काही त्रास पण होत नाही आणि भूक पण लागते वेळच्या वेळी. हा घेत राय. आजी मी पण घेते की तो काढा रोज. हो का? हो मला पण खूप फरक पडलाय म्हणूनच मुद्दाहून तुम्हाला भेटायला आलीये पूर्वाला घेऊन. बरंय की मग तेवढीच आपली भेटू राहिली. आजी तुमच्याशी थोडं बोलायचं होत. का तुला काय त्रास होऊ राहिलाय? अग अक्का तू बोल ना यांच्याशी. मी हिला घेऊन जाते, पूर्वाला वरती घेऊन जाते जरा. हा या ना तुम्ही बसा. हा या ये पूर्व बसा बसा. ये बस. मग कुठपर्यंत आली साखरपुड्याची तयारी? चालली आहे हळूहळू. आमच्या लक्ष्मी काकाचीच भारी धावपळ होऊ राहिली. का त्यांची का धावपळ होऊ राहिली? आता हे सगळंच ठरवायचंय ना, म्हणजे साखरपुड्यासाठी हॉल कोणता, मग जेवण काय काय असेल, आमंत्रणाच्या पत्रिका सगळंच. हो गं बाई आणि एवढं सगळं लक्ष्मी काका करू राहिले का एकटे? नाही नाही एकटा नाही, सगळे मदत करू राहिले त्याला. त्याच काय माझ्यावर भारी जीव आहे ना त्याच. मी लाडकी त्याची. हो आणि आमच्या लक्ष्मी काकाच सगळं आवरच. म्हणून मुन्या काय करू राहिला तू तिकडं? काय नाही ते आता रेवासाठी आणलंय ते सगळं. आलो असच बाई. हा आता तुला सांभाळायचं आयुष्यभर. तुम्ही गप्प मारा आता, मी खाली जाऊ राहिले. बोलायच नाही तुला. काय करू राहिले इकडं? जाय ना. जातो ना. जातो काय जातो, इतकं दुरून बोलणं होत असतं का कधी? जा ना. सॉरी बर का.
इट्स ओके बरं का. ठीक आहे, म्हणजे तो अवतारच असा होता की कोणी बी बघून हसलंच असत. मी त्यासाठी नाही सॉरी म्हणू राहिले. मग मी फारच वाटतील तशी बोलली ना तुम्हाला म्हणून सॉरी. कधी? गंमत करू आलो मला माहिती आहे का. तुम्हीच गंमत करू शकता का? मी पण गंमत करू शकतो. नाही पण मला आवडलं, म्हणजे माणसाने असंच असलं पाहिजे, मनातील ते बोललंच पाहिजे. चूक आहे तर चूक आहे, सांगितलंच पाहिजे. आहे की नाही? मग असं असेल तर चुकूच राहिलं तुमचं. माझ दोन गोष्टी चुकू राहिल्या.